मी उत्तरप्रदेश सरकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांनी घाट माथ्यावरती दऱ्याखोऱ्यांमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम आपल्या या जुन्नर तालुक्यामध्ये केलं ते नामदार साबीरबाई शेख, तालुक्याचे माजी तालुका प्रमुख आप्पासाहेब जोगळेकर या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आज आपल्या या जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सुरेशभाऊ भोत, आदरणीय माजी आमदार समन्वयक बाळासाहेबजी दांगट, जिल्हा समन्वयक सन्माननीय संभाजीराजे तांबे, जिल्हा उपप्रमुख सन्माननीय शरदन्ना चौधरी, आदरणीय बाबासाहेब परदेशी, सर्व उपदावर्षी. शेवटी आपण बाबूभाऊंनी व्यथा व्यक्त करताना बूथवरती सेनेचेच कार्यकर्ते होते हे कुणी आपल्याला सर्टिफिकेट द्यायची अजिबात गरज नाही, 100% बाबूभाऊ म्हणाले त्याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की शिवसेनेचा पदाधिकारी प्रत्येक बूथवरती जीवतोड मेहनत करीत होता. म्हणूनच खऱ्या अर्थानं 51,393 लीड या तालुक्यात मिळालं आहे, त्याचं क्रेडिट मोस्टली हे शिवसेनेला आहे, हे स्वतः खासदार डॉक्टर अमोल कोले साहेबांनी देखील मान्य केलेलं आहे. बाबूभाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं की एक मोठा मेळावा तालुक्याचा आपण लावू, शरदांना एक मोठा मेळावा आपण 100% लावणार आहोत आणि त्या बाबतीमध्ये आपण नंतर 4-2 दिवसामध्ये सुरेश भाऊ आम्हाला तुमच्या परवानगीने आदरणीय दांगट साहेब तुम्ही वरिष्ठ पातळीवरती तशी तारीख सचिन भाऊ असतील, संजय राऊत साहेब असतील किंवा अन्य कोणी वक्ते असतील त्यांच्या माध्यमातून हा मेळावा आपण निश्चितपणाने एक मोठा लावण्याचं आपण काम करूयात. आणि सगळ्यांनी व्यथा व्यक्त करताना बाबांनी अतिशय व्यवस्थितपणानं तालुक्याची उमेदवारी महाविकास आघाडीलाच मिळावी हे आपण सगळं गोल फिरून जरी आलो तरी महाविकास आघाडीलाच मिळावी याच्यावरती सगळे ठाम आहेत, पण ती मशालीलाच मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण निश्चितपणाने ठाम किंवा आपला हक्क सांगतोय. बाबांनी हेच सांगितलंय की या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, कोणाला दुखून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे निश्चितपणानं उमेदवारी आपल्याला घेत असताना दुसरे आपले जे आघाडीतले घटक पक्ष आहेत त्यांना देखील दुखवता कामा नये ही भूमिका आदरणीय बाबांनी मांडलेली आहे. आघाडीच्या माध्यमातून संपर्क नको, स्वतंत्र संवाद यात्रा काढावी, खरं तर आपण तो प्रयोग सुरू केलेला होता. मला वाटतं पंचीशेटच्या पाडळी निरगुडे गटामध्ये आपण कुकडेश्वराला अभिषेक करून ती सुरुवात केली, पण अण्णाच्या वेळेला या बाबतीमध्ये महाविकास आघाडीची बैठक होती, मला वाटतं तुम्ही त्या बैठकीला होतात, संभाजीराजे होते, दांगड साहेब होते, अजूनही आपले शिवसेनेचे काही कार्यकर्ते होते. त्यावेळेला खरं आपण सांगितलं असतं तर तो विषय तिथंच मार्गी लागला असता. याचं असं होतं मी तालुका प्रमुख म्हणून महाविकास आघाडीतला समन्वय आपण सगळेजण ठेवायचं काम करतो, मला वाटतं कावाशेठ तुम्ही पण होते त्या बैठकीला, ज्यावेळेला सत्यशील दादाची तिथं बैठक झाली तिथंच आपण सांगू शकलो असतो, पण आता हरकत नाही, आपला हा निरोप आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तिथं देऊ. दांगड साहेब होतं काय बैठकीमध्ये जर आपण मान्य केलं आणि नंतर जायचं नाही ते मला वाटतं बाबासाहेब ते चुकीचं ठरलं असतं, म्हणून शरदांना आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो. आपण ही आपली जी गोष्ट आहे किंवा जे आमचे प्रोटोकॉल आहे आणि त्याच्या आपण पुढे जाऊन आता थोडंसं मी पुढे जाऊन पक्ष संघटनेवरती येतो. 3 तारखेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब आणि आपल्या शिवसेनेच्या सर्व नेतेगणांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये आपल्या पुणे जिल्ह्याचा विभागीय मेळावा लावलेला आहे, त्यामध्ये आपले सगळे बूथ प्रमुख, शाखा प्रमुख, पदाधिकारी या सगळ्यांना तिथं आमंत्रित केलं आहे. आणि जुन्नर तालुक्याला मला वाटतं आपल्या प्रत्येक तालुक्याला 250 लोकांचं टार्गेट दिलेलं आहे, सुरेश भाऊ बरोबर ना? आपल्याला त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं काम आपलं हे आहे. मी अनेकांशी दांगड साहेब जवळजवळ सर्व उपतालुका प्रमुखांशी बोललेलो आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये कमीत कमी 250 कार्यकर्ते आपल्याला जे प्रमुख आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या परिसरामध्ये मग तुमचे उपतालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, महिला आघाडीच्या आमच्या सगळ्या महिला संघटिका असतील, युवा सेनेचे सहकारी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेब कमीत कमी 250 कार्यकर्ते प्रमुख आहे ते तिथं नेणं गरजेचं आहे. आणि त्या मेळाव्यात आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि लगेचच मला वाटतं त्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती शरदांना आपण सगळेजण होतो, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुखांना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी संबोधित केलं आहे. आणि 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत आपला भगवा सप्ताह या कालावधीमध्ये आपल्याला तालुक्यामध्ये संपन्न करायचा आहे. त्या भगव्या सप्ताहामध्ये गाव तेथे
शाखा आणि घर तेथे शिवसैनिक शिवसैनिकांची दर 2 वर्षांनी आपल्या शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे 3 वर्षानंतर शिवसैनिकांची नोंदणी करावी लागते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी 50,000 शिवसैनिकांची नोंदणी करावी अशा प्रकारचे टार्गेट आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे विधानसभा क्षेत्रातील सर्व बूथ प्रमुख गटप्रमुख बूथ लेवल एजंट खरं तर काही बाबतीमध्ये आपल्याकडे कन्फ्युजन होतं आहे ते माझंही होतं पण बूथ लेवल एजंट ही एक वेगळी व्याख्या आहे. बूथ प्रमुख वेगळा आणि बूथ लेवल एजंट वेगळा. बूथ लेवल एजंट हा आपल्या पक्षाच्या सचिवाच्या सहीनं खास कलेक्टरकडे त्याची नोंदणी होते संभाजीराजे आणि त्या माध्यमातून तो बूथ लेवल एजंट तुमचं मतदार नोंदणीचा असेल किंवा मतदानाच्या दिवशी देखील त्याला अधिकार आहे तो बूथमध्ये जाऊ शकतो. काही जर त्रुटी आढळल्या काही जर ऑब्जेक्शन्स असतील तर तो घेऊ शकतो. अशा प्रकारचं बूथ लेवल एजंट आपल्याकडे काही फॉर्म मला वाटतं 2500 तुम्हाला काही उपतालुका प्रमुखांना ते दिलेले आहेत. बूथ लेवल एजंट हा मतदार नोंदणी देखील करू शकतो. आता मतदार नोंदणी कालावधी संपलेला आहे 25 जुलैपर्यंत होते परंतु आता मला वाटतं 9 ऑगस्टला आपली मतदार यादी प्रारूप मतदार यादी डिक्लेअर होणार आहे. त्याच्यामध्ये आपण जे काही नवीन मतदार नोंदणी केलेले आहेत किंवा नावांच्या दुरुस्त्या केलेल्या आहेत जे काय आपण मतदार नोंदणीच्या कालावधीमध्ये केलंय त्याची ती प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. मग त्याच्यात पुन्हा जर काही चुका असतील तर त्याला आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी मला वाटतं 15 ऑगस्टपर्यंतची संधी दिलेली आहे मी चुकत नसेल तर हरकती घेण्यासाठी. मग त्याच्यात पुन्हा एकदा तुम्ही कोणाचं नाव चुकलं असेल कोणाचा बूथ क्रमांक चुकला असेल अजून दुबार यादीमध्ये काय असेल किंवा मागच्या वेळेला जी डिलेटेड यादी होती त्याच्यामध्ये आपण नोंदला असेल आणि ते नाव जर आलं नसेल तर आपल्याकडे त्याचं ऑनलाईनचा फॉर्म असेल तो पोच असेल किंवा आपण बूथ लेवल ऑफिसर जो गावागावामध्ये नेमलाय त्याच्याकडून तुमच्याकडे काही माहिती किंवा रिसिट आपण घेतली त्या माध्यमातून आपण तिथं आपलं यादीमध्ये नाव का आलं नाही म्हणून आपण आपल्या हरकती घेऊ शकतो. अशा प्रकारे खरं तर आपण त्या मतदार यादीतल्या त्रुटी आपण शोधल्या पाहिजेत. आणि सुरेश भाऊ सगळ्यांचा मतितार्थ एकच आलाय की आम्हाला मशालीला जुन्नर तालुक्याचं तिकीट मिळालं पाहिजे जुन्नरच्या शिवनेरीवरती शिवजन्मभूमीवरती भगवा फडकला पाहिजे यासाठी आमचा सगळ्यांचा आग्रह. जिल्हा प्रमुख म्हणून आमचं घराणं तुमच्याकडे असं म्हणतात की रडलं नाही तर बाळाला सुद्धा आई पाजत नाही. तुम्ही आमचे आई आहात तुम्ही जिल्हा प्रमुख आहात जिल्हा संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेर आहेत. माझी तुम्हाला एक दुसरी सूचना वजा विनंती आहे संभाजीराजे शरदांना तुम्ही जिल्हा प्रमुख आहात अशोकराव खांडेभराड तुम्ही 2 तालुके तुमच्याकडे आहेत माझी विनंती आहे डांगड साहेब सुरेश भाऊंना की आपले जो शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे त्या ऐका ना तुम्ही पुढचं ऐका जिल्हा प्रमुख मी म्हणतोय त्या जिल्हा प्रमुखांच्या मार्फत आपले 3 जिल्हा प्रमुख आहेत 6 विधानसभा मतदारसंघात त्या 6 विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा प्रमुखांनी तालुका प्रमुखांना एकत्र करा प्रमुख कार्यकर्त्यांना एकत्र करा आणि आपली शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची मग त्याच्यामध्ये तालुका प्रमुख आपले सर्व उपजिल्हा प्रमुख समन्वयक सल्लागार हे सगळे एकत्र बोलवा आणि आपले सगळे जण मिळून पदाधिकारी प्रमुख 550 होतील त्यांची एक बैठक दांगड साहेब पहिल्यांदा आपण लावू आणि आपलं घराणं पक्ष संघटनेकडे आकडे पत्रकार सगळे बोलून त्यांच्या माध्यमातून आपली ही मागणी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे आपण सगळे करूयात आणि नंतर एक मोठा मेळावा घेऊ आणि ती ताकद आपण आपली दाखवूयात. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हे सगळं करत असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आपल्या गडबडी होतात म्हणून मतदार यादीवरती लक्ष ठेवा. आदरणीय आपले उमेदवार अमोलजी कीर्तीकर फक्त 48 मतांनी पराभूत झालेत. नवे नवे आपल्याकडे अनुभव आहे मागच्या वेळेला आपले जिल्हा परिषद सदस्य म्हणून मंगेशांना काकडे केवळ 1 मताने पराभूत झालेले आहेत आणि आता मगाशी कुणीतरी मला वाटतं संभाजी शेट्टी की कुणी सांगितलं की जवळजवळ 75 ते 80 खासदार 500,000 फरकाने भाजपचे निवडून आलेले आहेत. म्हणजेच विधानसभेला कदाचित एखादा आमदार 1 मताने 2 मताने 10 मताने किंवा 100 मताने देखील पराभूत होऊ शकतो. म्हणून कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही खूप काम करता खूप मेहनत करता पण नेमक्या वेळेला आपण गाफील बसतो. आता अलीकडच्या काळामध्ये भाजपने ताई एक तंत्र वापरलेलं आहे जी शिवसेनेची किंवा त्यांच्या विरोधातली मतदार यादीतली नावं आहेत ती कमी करण्याचं देखील षडयंत्र या सगळ्या मंडळींनी चालवलेलं आहे. ते आपल्याला सावधतेने परतवून लावायचंय म्हणून आता 9 तारखेला जी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे आपण गहाळ बसतो ती प्रारूप मतदार यादी तुमचा जो बूथ लेवल
ऑफिसर आहे गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये एका बुथला म्हणजे 356 बुथला सरकारच्या वतीनं बूथ लेवल ऑफिसरची नेमणूक केलेली असते. मग तो कोणी आरोग्य कर्मचारी असतो, कोणी शिक्षक असतो, कोणी तलाठ्याच्या हाताखालचा शिपाई असतो किंवा इतर कोणी कर्मचारी असतो, प्रत्येक बूथ लेवल ऑफिसर कडून आपल्या विभागाची म्हणजे आपल्या बूथची बूथ प्रमुखांनी ती यादी घ्या, तिचं वाचन करा. वाचन यासाठी करा की कोणती नाव आहे, कदाचित बूथ प्रमुखाचं नाव देखील ऐन वेळेला अण्णा नसतं अशी परिस्थिती आपण पाहिली. आता मला वाटतं प्रत्येक गावामध्ये ज्या वेळेला लोकसभेचं मतदान होतं डांगड साहेब, त्यावेळेला अनेक लोक आपली मतदानापासून वंचित राहिले. त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेला जिल्हा परिषदेला मी मतदान केलं होतं, विधानसभेला केलं तर खासदारकीला केलं तर नाही, आता माझं नाव कुठं गेलं. हे एक षडयंत्र आहे भाजप आणि त्या पक्षांनी जे आपल्याला मतदान विरोधी करतायत, अशा लोकांची मतं जाणीवपूर्वक मतदार यादीतून गाळण्याचं काम बाबासाहेब या मंडळींनी चालवलंय. हे एक षडयंत्र आहे. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, हे सगळं होत राहील पक्षाच्या पातळीवरती. आता आपण सगळं म्हणतो मशालीलाच मिळायला पाहिजे, आणि शेवटी परत सांगतो की पक्ष आदेश देईल ते शेवटी पक्ष चालवणारे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे पक्ष प्रमुख आहेत, त्यांच्या अडचणी त्यांना माहिती आहे हे 100% खात्रीनं राजे. आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे याबाबत शंका नाही, परंतु आपण आपल्या पक्षप्रमुखांवर देखील शंका घेता कामा नये पानसरे साहेब, असं मला वाटतंय. प्रत्येकाने जीवतोड मेहनत या लोकसभेला केली, याचा रिपोर्ट वरती झालाय, जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून झालाय, संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून झालाय, तालुका प्रमुख तालुका संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून झालाय. प्रत्येकाने काम केले आणि जुन्नर तालुक्यामध्ये 51,393 जे लेडी मिळाले त्याला कारण फक्त आणि फक्त शिवसैनिक आहे हे देखील वरती पक्षाला कळालेलं आहे किंवा आपण ते कळवलेलं आहे. शेवटी निर्णय हे पक्षप्रमुख घेणार आहे, पण पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये पक्षप्रमुखांना आमचा निरोप, या सगळ्या कार्यकर्त्यांचा निरोप. जिल्हा प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी आहे सुरेश भाऊ की कोणत्याही परिस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आता मागच्या वेळेला आम्ही तुतारी वाजवली, यावेळेला आम्हाला मशालच पेटवायची आहे, हा निरोप आपण द्या अशा प्रकारची विनंती करतो. खरं तर आदरणीय दांगड साहेबांनी ही सगळी व्यवस्था केली. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.